जर इकडचे मी पडलो ना तर दुसरी पायल फाटली तुम्हाला कुठं भेटेल. अरे मम्मी ओळखतोस. हाय गाईज, कसे आहेत सर्व? तर आज आहे संडे आणि आम्ही आज ट्रेकिंगसाठी चाललोय उरणमध्येच द्रोणागिरी. सो आता वाजलेले आहेत 5 वाजलेत आणि आम्ही म्हणजे आमच्या जेनपीटी गेटवर एक भाऊ येतोय माझा. सो आम्ही दृष्टू, मी आणि तो आणि अजून एक कोणतरी असेल, बट आम्ही आज चाललो ट्रेकिंगला. आणि आज संडे आहे, झोपायचा दिवस, तरी पण आम्ही ठरवलं का आम्ही आज ट्रेकिंगला जाऊ. सो दृष्टू तयारी नाही झाली, जायचंय निघायचंय आता इकडे. सो दृष्टू पण आज उठले लवकर, पहिल्यांदा उठलेले नाही. हा, आणि दृष्टू तुला कसं वाटतंय लवकर उठून? मी आली लवकर उठते, आठवडा झाला 5:30 वाजता उठते. आणि येस, खूप मजा येणार आहे. सो माझ्यासोबत कंटिन्यू बघत राहा. आणि आता मी इथून निघतोय, 5 वाजलेले आहेत, 5:30 वाजेपर्यंत इथून निघतोय. आणि गेटवर आपण भाऊला, भाऊ म्हणजे केपीटी आहे तो आमचा, केपीटीला आपण गेटवर भेटूया. आणि तिथून आपण स्कूटीवर जायचं आहे, ते पण उरण काय डाऊन नगरपर्यंत स्कूटीवर जायचं आहे. आणि भरपूर थंडी आहे. सो चला जाऊया आपण. ही माझी चावी आहे आणि मला किचन लावायला भरपूर आवडतं. आम्ही निघतोय दृष्टू, दरवाजा उघड. इच्छा ना दरवाजा उघडायची. बघ ना, जाम थंडी गाडी चालवायची आहे. सध्या लाईट ऑफ कर. A few minutes later. सो गाईज, आता आम्ही गेटवर आलेलो आहोत केपीटीचा वेट करत, पण केपीटी अजून निघलायच नाही घरातून. सो आता आम्ही चाललो चा प्यायला, तो पण ओपन असेल का नाही आता काय माहिती नाही. आणि आमच्यासोबत अजून एक पार्टनर आहे, तिथं लवकरच उठते. सो आपण आता शक्तीकडे जाऊया. शक्ती, सॉरी, आता आपण चहा प्यायला जरा ओपन आहे का बघूया. आणि तिथंच थांबूया आणि तिथंच केपीटीचा वेट करूया. हे बघा, इथं चहाचा काय सेंटर, उगाच त्याचं नाव नको घेवायला. तर तो बंद आहे ना, उगाच का लोकांना मी थांबलो. ते साईडला फक्त डेंजर आहे, कोणची हिंमत नाही का जावायची. आणि केपीटी अजून आलाय नाही बाबा, तर तो किती टाइम लावतोय. मी गाडी इथंच ठेवते काय की माझी गाडी पेट्रोल नाही आहे. आणि मी चाललो केपीटीच्या गाडीवर आणि दृष्टू तिच्या गाडीवर, दीक्षिताच्या. सो आम्ही आता इथून निघतो, तो पुढंच गेलाय काय माहिती. सो मी माझ्या गाडीत पेट्रोल नाही आहे म्हणून मी आता राहिले तिथपर्यंत. आणि मी गाडी इकडे रस्त्यावरशी चालते, तिकडे लांब झालं आहे. केपीटी हाय, आमचा भाऊ केपीटी. सो चला, माझ्या गाडीत पेट्रोल नाही, पेट्रोल टाकायला गेलं तर पेट्रोल पंप बंद आहे. गाईज, ही तर एंट्री, इथं लाईट नाही म्हणून आम्ही जरा फ्लॅश लावले. आणि मी मास्क पण यासाठी लावते, तुम्हाला दाखवायचं आहे का म्हणजे नावाचा मास्क आहे. सो आता आपण रिटर्न येऊन आम्ही तुम्हाला एंट्री दाखवते, कारण की आता काय दिसत नाही. इथून एक गाव आहे म्हणजे पहिले एंट्रीला, आणि नंतर मग चालू होतोय डोंगर. सो आता आपण पहिला गाव कम्प्लीट करू, इथं काय दिसत नाहीये. सो डायरेक्ट तिकडेच दाखवते. पण लॉलीपॉप खावायचं ना, तेव्हा काय नाही वाटायचं.
राहता नाही का असं लॉलीपॉप खाणार पाहिजे शप्पू कशी चढायचो आपण लॉलीपॉप खाऊन एनर्जी परत घरी जाऊ असं वाटतंय आम्ही अगोदर यावंच ना तेव्हा एका श्वासात चढायचो हे खरा सांगतोय एका श्वासात चढायचो आणि आता आता काय नाही अजून बरं चढायचं आहे आणि उजेड पण होईन त्याच्यामुळे काय दाखवता पण येत नाही सो जाऊया आता तर मी एका श्वासात जाणार आहे पहुंचे नाही की रिटर्न आहे नहीं अभी पहुंचे नहीं अरे हमसे पहले निकले गए आप कहाँ से थक गए हम यंग आदमी ऐसे कैसे थक गए यंग है लेकिन बॉडी भी है ना उतनी कहाँ से है कहाँ से नौकर से नौकर वरुण अरे मम्मी उलट चुका तेरा बगीचा भोईर काय काय मिस रावल की मिस रावल भोईर ना पाटिल 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 आलोच आपण हिंदी वर भाभ्या दिसतो का बघ ना मी दिसत असेल भाभी तिथंच पडलेली ना दुष्टू नाही इतना नाही पुढं पडलेली होती आमची लोक इज्जत घालवत चालली आमची पाठची लोक पुरं जावायला लागली आणि आम्हाला विचारायला लागली बघत राहता आम्ही कशी चढणार आहोत एका दमात ते पण केपीटी झोपूनची उठे स्पॉट आपला स्पॉट वरती आला होता चला बाबा 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 चालन दाखव एका दमान सो गाईज आता एकदम थोडाच आलाय बघा तुम्ही डोंगर बघू पण शकता आणि आता तर इथून जायचं आहे आणि व्ह्यू पण एकच नंबर आणि ना काय बोल होत अजून उजेडलेला नाही आहे सो वरती जाऊन खूप भारी वाटणार आहे सो फटाफट इथून जाऊया हे वाटतंय एवढूसा पण हे डोंगर पूर्ण सर्कल मारून वरती जायचं आहे सो चला आपण जाऊया केपीटी डेंजर Hold me close till I get up Time is barely on our side एक नंबर काय ओएनजीसी ओएनजीसी आहे तर ते दाखवायला अलाउड नाहीच आहे फोटो पण काढणे अलाउड नाही आहे सो तिकडचं बंदच केलं आहे आता सो ठीक आहे पुढे जाऊया पुढे अजून भारी आहे एक नंबर आम्ही तर थोडाफार व्हिडिओ करतोय थोडा वेळ थांबतोय आणि मग नंतर खाली उतरतोय वेगळी साईडून आता जातोय आम्ही ती साईड पण खूप भारी आहे सो बघा स्टार्ट
अरे खूप जास्त फ्रेश फील होतोय आम्हाला आणि केस पण सुकले आहेत ऑलमोस्ट. केपीटीची पण सुकली आहेत आणि एकच नंबर व्ह्यू तर एकच नंबर वाटतोय. आणि आम्ही आता जाणार आहोत इथून या साईडून या रस्त्याने. इथून पण पुढे काहीतरी देऊळ आहे ते पण तुम्हाला दाखवते. आणि खरंच जर कोणी इथे उरणला राहत असेल ना तर इथे सकाळी याच कारण की खूपच भारी वाटतोय. आणि आज आता साखरपुडा पण आहे तरी पण आम्ही आलो कारण की आम्हाला यायचं होतं संडेला. सो ठीक आहे आपण थोड्या वेळेला इथून निघूया. हे आमचं द्रोणागिरी वरचं लोकेशन आहे पूर्ण आणि हे खूपच भारी आहे. अजून बरंच काय काय बघायला त्या साईडला पण. हे तीन वांड्रा घेऊन आलो आहे मी आणि आत पण खूप भारी आहे. खरंच खूप भारी वाटलं इथे येऊन. भारी वाटतं एकदम. आणि आम्ही ना पहिले म्हणजे मला तर वाटतं एक वर्ष अगोदर आम्ही रोज यायचो रोज तेव्हा मला सवय झालेली वरती चढायची. पण आता कम्प्लीट एक वर्षानंतर आम्ही आलो आहे म्हणून दम लागला जाम. आणि वरती येऊन तर भारी वाटतोयच. सो इथं थोडेसे आम्ही व्हिडिओ बनवून परत रिटर्न खाली जातो आहे. सो चला मी तुम्हाला अजून काहीतरी दाखवते. सो गाईज वरती येऊन खूप थंड वाटत होता. आम्ही भरपूर डान्स केला आहे आम्हाला परत गरम झाला आहे. आणि फोटोग्राफर पण व्हिडिओग्राफर पण दमला आमचा. सो काय चलो चलो झाला आता उतरूया. इट्स टाइम टू बाय 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 बाय. आता आम्ही निघतोय आणि खाली जाता जाता पण मी तुम्हाला दाखवते. खाली उतरता उतरता काही शूट नाही करता येणार मला कारण की उतरताना पण जसं चढण्यात रिस्क आहे तशी उतरण्यात पण आहे. सो बघूया. आपला केपीटी जिंदाबाद आहे. केपीटी दादा व्हिडिओ काढणार. तर ही अशी व्हिडिओ आहे जी केपीटी दादा आमची काढतात. चला सायनिंग बंद झाली आता. रबर लाव पाय आता थरथरायला लागलं ना आता ना. आणि भूक पण लागली पण मी आज काय खाणार नाहीये. आम्ही प्रत्येक वेळी येतो चढतो बिडतो आणि खाली उतरून किती वडपो खाल्ले तेव्हा किती होत ते. अरे किती घेतलेलं होतं आपण ते वरती जाताना 20 घेतलेलं होत. 25 ना वडापाव तेवढा आम्ही खावायचं. खाली जाऊन खिम्मा खाला. खाली जाऊन खिम्मा परत तो काय मेंदू वडा. हो मेंदू वडा कसं माहितीये का म्हणजे तो बिचारा भैया तेलांची काढायला तरी आम्हाला धीरराय डायरेक्ट तेलांची काढून डिश मध्ये म्हणजे एवढं आम्ही खायचो. पण आज मी काय खाणार नाही डायरेक्ट घरी जाणार आहे. आणि घरी जाऊन काकडी गाजर ते आता आहे सर्व. आता आम्ही ना खाली जाऊनच तुम्हाला डायरेक्ट दाखवते कारण की हे बघा या अशी उतरण आहे यामध्ये मी कशी कसं तुम्हाला चालता चालता बोलू. सो आता खाली जाऊनच मी तुम्हाला खाली जाऊनच मी आता फोन ओपन करते. आता फोन मी ठेवते काय की खूपच जास्त रिस्की आहे. सो खाली जाऊनच भेटूया. सो गाईज मग अशी ज्या प्लेसला आम्ही कालोखात बसलेलो ना ती प्लेस आहे. आणि जास्त धमाल नाही झाला फक्त भीती वाटते खाली उतरताना. आणि म्हणजे उतरणीचा पण रस्ता थोडा डेंजर आहे. अजून एक खाली एक माझा फेवरेट स्पॉट आहे तो पण मी तुम्हाला दाखवते. कालोखात मला मगाशी दाखवताना आला. सो मी तुम्हाला एंट्री पण दाखवते. मी मगाशी बोलल्याप्रमाणे मला जो स्पॉट आवडतोय तो हा आहे. रिस्की आहे बट मला खूप जास्त आवडते. मगाशी कालोखात काय दिसला नाही. एक मिनिट मी तुम्हाला दाखवते. दुष्टू कुठे दुष्टू काय चल कोणी नेली बिली तर तुला वागेल ना. नेली तर नेऊ दे तसा काय प्रॉब्लेम नाही आहे. हा येस मी तुम्हाला दाख. हा येतो एक नंबर. खूप आवडतो मला. थोडा रिस्की आहे बाबा बाबा. भारी वाटतोय ना बट एवढंच रस्ता आहे. आणि इथून डायरेक्ट कोण गेला तर गेलाच. डेंजर वाटते. चल असती आहे परली विरलीस तर मला नको सांगू.
एक नंबर। थोड़ा रिस्की है। मम्मी मला परत बोलल पुरीला काय टाकलीस माझे एवढं प्रेम पाहिजे उसंडून चाललंय सो गाईज आम्ही एंट्री जवळ आलेलो आहोत कुठे गेला रे हा ही आहे एंट्री आणि इथून स्टार्ट होते आणि अजून भरपूर खाली आहे ना गाव आहे गावातून आम्ही थोडा वर आलो आणि इथून मेन एंट्री चालू होते सो आता आपण अजून खाली जाऊया गावाकडे ती तिथे एंट्री होती पुढे आणि अजून हे बघा एवढा अजून उतरायचं आहे आणि मेन जिथून आम्ही स्टार्ट करतोय ते बघाय किती रिस्की आहे ते बघा भरपूर रिस्क आहे भरपूर साप खाटते इथून ते बघू तू काय चाललंय तू चालू हा सो आता आम्ही गावात आलेलो आहोत आणि गावातून पण रस्ता बघा भारी वाटला खरंच आणि काय बोलत होता हां अजून एक मेन एंट्री खाली आहे जिथे मी मगाशी तुम्हाला बोललेलो भरपूर पालक होता सो जाऊया मस्त दमली ही मेन एंट्री आहे तिथून आम्ही स्टार्ट केलं हा गाव आहे त्याच्यावरती पुढचा डोंगर भारी वाटला खूप आता गप गाड्यांवर बसून घरी जायचं आहे दादाचा आमच्या साखरपुडा आहे आज सो आम्हाला तयारी पण करायची आहे यस आणि लवकर घरी पण जायचं आहे काय की मम्मीचा पण फोन आलाय तिथे गेले लवकर घरी हा त्या टॉपला गेलेलो आम्ही त्या वाल्या कुठे आहे हा तो त्या भारी काय केपीटी हे अशा प्रकारे हे आमचे नमुने गाडीला चावी इथच नशीब कोण नेली नाही सो आता घरी ना डायरेक्ट आधी चहा पिवायचा मग घरी जायचं ठीक आहे अवतार पण ठीक आहे ठीक आहे सो गाईज अशा प्रकारे आम्ही निघतोय घरी जायला आणि जर तुम्हाला ब्लॉग खरंच आवडला असेल आणि मी उरणकरांना सांगेन का खरंच इथे सकाळी या खूप फ्रेश वाटतोय आणि उरणकरांनाच नाही तर आपण कुठून पण येऊ शकता इथे आणि खरंच तुम्ही बघितल्याप्रमाणे खूप भारी व्ह्यू वगैरे खूप भारी आहे सो मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते जर तुम्हाला आवडलाच असेल इतकी मेहनत केली शूट करण्यात सो लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे चल